विचार करायला पाहिजे की एम आय एमचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे, अलायन्सची परिस्थिती काय असणार आहे, तर त्यावेळी सुद्धा आम्ही आमच्या सीट्स कमी करू जास्त करू हे आमच्यावर असणार आहे. कुणाच्या सोबत जायचं, इलेक्शन कशा लढायचं आहे, कारण जरांगे फॅक्टर खूप मोठा मोठा होता. मी तर लोकसभामध्ये साहेबांना हे पण सांगितलं होतं की मला मुंबईतून तुम्ही परवानगी द्या, मी मुंबईहून लढायला तयार आहे. आता विधानसभा नाही आता चाचपणी तर सगळ्या वॉर्ड एरियामध्ये आहे ना. जे जे आमचे स्ट्रॉंग होल्ड आहे, पूर्व नक्की 100% आमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, मध्य आमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, मालेगाव आहे, धुलिया आहे, नांदेड आहे, बीड आहे, विदर्भातले काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, मुंबईच्या काही कॉन्स्टिट्युएन्सी, त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे. आता बीडच्या लोकांची हे एक इच्छा आहे की इम्तियाज जलील तुम्ही या. अनेक तिकडचे जे पदाधिकारी आहेत दर 2 दिवसांनी माझ्याकडे येतात आणि सांगतात की इम्तियाज जलील साहेब तुम्ही बीडमधून इलेक्शन लढा, तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा, जिंकून आणण्याची जबाबदारी आमची. आता मलाही माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे. पेपरवर्क हे अलायन्स आपल्याला दिसणार आहे की यांचा सगळ्यांचा अलायन्स आहे करके, म्हणजे इतके इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स उभे राहणार आहे. या 30 सीट्समध्ये सर्वे आमचा सुरू आहे. 30 आणि समजा अलायन्सची परिस्थिती काय असणार आहे, तर त्यावेळी सुद्धा आम्ही आमच्या सीट्स कमी करू जास्त करू हे आमच्यावर असणार आहे. जरांगेंनी तुमच्या प्रस्तावाला अगदी होकारात्मक उत्तर दिलेलं आहे की अलायन्स बिलायन्स सोडा, बाजूला सोबत लढूया. तुमच्यातर्फे त्यांना काही उत्तर गेलेलं आहे का? काय उत्तर देण्याच्या मानसिकतेत आहे की जरांगी जाणे नाही? एकदा त्यांनी ठरवायला पाहिजे. त्यांनी डेट दिलेली आहे की मी माझ्या राजनैतिक काय असणार आहे, आमचा पुढचा पाऊल, इलेक्शन लढण्याचा पाऊल, त्याच्या 29 तारखेला मला 29 तारखेला त्यांनी डेट दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही ठरवू की कुणाच्या सोबत जायचं, इलेक्शन कशा लढायचं आहे, कारण जरांगे फॅक्टर खूप मोठा होता, याच्यामुळे मी पराभव झाला हेही लक्षात घ्यायला पाहिजे. हे खरी परिस्थिती माझा नक्की 100% म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे ना. मराठा फॅक्टर जे होतं ते आज आपण बघितलेलं आहे. आता बघा, आता लोकसभामध्ये नवीन खासदार जे गेलेले आहे लोकसभेमध्ये, इंडिया आघाडीसोबत तुम्ही नाही जाऊ शकत. जे काही तुमची चर्चा पूर्ण कौशल्याने गेले नाही, बरोबर, तो देशाच्या संदर्भात होता. आता राज्यात तुमचा विचार करणारं सरकार आहे असं सातत्याने ते सांग. या तिघांसोबत जाण्याचं थोडं तरी मनात वाटतं का? यांच्यासोबत जर गेलं तर माझी प्रामाणिक आपल्याला काही जागा मिळतील. माझी प्रामाणिक इच्छा आहे, हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब, काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की एम आय एमचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर, आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की एम आय एममुळे आम्हाला फटका बसलेला आहे. मी आज स्वतःला हे आपल्यापुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर
की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतक्या सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे, आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही। मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी 288 सीटे पूर्ण लढणार, म्हणजे मी असा नेता नाही आहे।